कोणावरही टीका करायची नाही, फक्त एवढंच सांगतो की बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार जे आहेत ते आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि त्या विचारांना आम्ही पुढे नेतोय हे जनतेने महाराष्ट्रातल्या स्वीकारलेलं आहे आणि म्हणून भारी समर्थन मोठं समर्थन राज्यातून विविध जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येऊन समर्थन देत आहेत। त्यामुळे आम्ही घेतलेली जी भूमिका आहे बाळासाहेबांच्या विचाराची ही या राज्याला पुढे घेऊन जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो। बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, शिवसेना हे कुटुंब बाळासाहेब मानत होते, त्यामुळे ते कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही बाळासाहेबांकडे पाहतोय। बाळासाहेब एक महापुरुष होते आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झालेलं आहे। जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला होतं पाहिजे होतं त्याची दुरुस्ती आम्ही आता केलेली आहे। शिवसेना भाजपा युती जी आम्ही निवडणूक पूर्व युती केली होती त्यावेळेस शिवसेना भाजप युती बरोबर 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन करायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने ते झालं नाही, ती दुरुस्ती आम्ही आता केलेली आहे। आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, तेही आम्हाला कुटुंबातले मानत होते आणि म्हणून कुटुंब प्रमुखाच्या बाबतीमध्ये जो काही आदर आम्हाला बाळासाहेबांच्या बद्दल, बाळासाहेब आमच्या वडिलांप्रमाणेच होते, त्यामुळे हे असं म्हणणं हे मला वाटत नाही। आता ते काय त्यांचा ज्यांचा प्रश्न आहे तो काय बोलायचं, परंतु खंजीर खुपसलं खंजीर खुपसलं पाठीत खंजीर खुपसलं हे जे काही वारंवार बोललं जात आहे मी त्याच्यावर असं बोलू शकतो, जो काँग्रेस राष्ट्रवादी के जंजीरों में अटके है उनके मुंह से खंजीर की बात अच्छी नहीं लगती असं मी बोलू शकतो। पण खंजीर कोणी कुणाच्या पाठीत खुपसला हे मी योग्य वेळ आली की नक्की बोलेन। आज बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांच्या बरोबर प्रतारणा कोणी केली हे सर्वश्रुत आहे। त्यामुळे ज्या लोकांच्या बरोबर आपण निवडून आलो निवडणूक लढवली, एकीकडे बाळासाहेबांचा फोटो होता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता, दुसरीकडे मोदींचा फोटो होता, लोकांनी जे जनमत दिलं जनमताचा कौल तोडून मोडून या ठिकाणी जे सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं त्याच्यावरच सर्व आमदारांना आक्षेप आहे आणि म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतलेली आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची। सीएम साहेब तुम्ही आज दिल्लीला जाताय, मंत्रिमंडळाचा विस्तार आल्यानंतर लवकरच होईल का, कारण सगळ्यांचा मनात हा प्रश्न आहे। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, काळजी करू नका आणि सर्व काही ठीक होईल। हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचं जपणारं सरकार आहे, हे राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आहे आणि म्हणून आम्ही अगदी सुरुवातीलाच शेतकऱ्यांचा विषय असेल डिझेल पेट्रोलचा विषय असेल हे आम्ही हाती घेतलेलं आहे, एक एक टप्पा पुढे जाऊ। छत्रपतींचा विचार म्हणजे